भारतामध्ये सध्या प्रत्येक राज्यातील मंदिरांना प्रार्थना स्थळाला परवानगी दिलेली आहे. दर्शनासाठी सर्व मंदिरं खुली झालेली आहेत. परंतु महाराष्ट्रातलं पंढरपुरातलंच मंदिर बंद का झालेलं आहे याच्याविषयी वारकरी संप्रदायात वारकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होती आहे. कारण सर्व बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला ये जा करायला सुद्धा परवानगी मोठ्या प्रमाणात आहे. कालच एक बातमी मी पाहिली की परप्रांतीय सुद्धा महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत. एवढं जर मोठ्या प्रमाणामध्ये अनलॉक असेल तर मंदिरातील दर्शनालाच बंदी का करण्यात आली आहे? म्हणजेच वारकऱ्यांवर अन्याय होतोय का अशी शंका वारकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असल्यामुळे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आलेलं आहे. ताबडतोब मंदिराचं दर्शन पंढरपुरातलं खुलं करावं व आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना नगर प्रदक्षिणा करण्यासाठी परवानगी द्यावी अशा पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे. ताबडतोब प्रशासनानं याचा विचार करून हा निर्णय घ्यावा, अन्यथा वारकरी मंडळाकडून तीव्र आंदोलन करावं लागेल.